नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एक जाफराबादीचा व्हिडिओ आहे। जाफराबादी म्हैस विक्रीसाठी टॉप क्वालिटीची आहे। दोन्ही वेळेस दोन वेतात आपल्या फार्मर होती। तिसरं व्यात आहे मित्रांनो, पाठीमागे अंधेरा धरून तिसरं व्यातात वेळाला आहे। मित्रांनो, क्वालिटी बघू शकता म्हशीची तुम्ही, एकदम शांत स्वभावाची, चालणं वगैरे असं, जी साईज बघू शकता 22-23 लिटर दूध आपण पिळलेलं आहे। लगेच पुन्हा प्रश्न येतात, पिळून देणार का? मित्रांनो, म्हैस ही कच्चा धंदा आहे, बघून करून घ्यायची असती। जर हितच व्याली दुधावर आली तर पिळून घ्यायची असती पाठीमागा। त्याच्यामुळं ज्या लोकांना ह्यांना कळतंय म्हैस असती का म्हशीची काय क्वालिटी, त्यांनी हे आकलन करायचं असतं। घे पुढं घे जरा म्हशीची साईज बघा, शिंगांची साईज। हिला म्हणते जाफराबादी, बऱ्याच लोकांची इच्छा असते। थांबव जरा, जाफराबादी कशाला म्हणतात, काय जाफराबादी असते बघू शकता। अजून एक साधारणतः 8 दिवस म्हशीला टाइम आहे, 10 महिने पूर्ण झालेले आहेत। अजून 8 दिवस घेईल साधारणतः म्हैस, तर त्यावेळेस म्हशीची कासाची साईज कशी होईल ती बघू शकता। म्हशीची तयारी सुद्धा अतिशय टॉपची तयारी आहे, एकदम पातळ चमडीची। दोन वेळेस आपल्या फार्मर होती, त्यावेळेची जी पोझिशन, वेल्यानंतरची, वेल्यानंतर 1 महिना दुधावाल्याची पोझिशनचे फोटो आहेत मित्रांनो, ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍड करतो मी। त्याच्यावरून तुमचं एक आकलन कळण, आज म्हैस तेवढी किती पॉवरची भरलेली, किती क्वालिटीची, तुमच्या लक्षात येणार नाहीये। थांबव जरा, थांबव, बघू शकता सडांची साईज वगैरे याच्यापेक्षा जास्त मोठे होत नाही, मोठी सड आहेत मित्रांनो। मिल्क फेन वगैरे एकदम व्यवस्थित आहे, चांगल्या क्वालिटीची आणि चांगली दूध लाईनची म्हैस आहे मित्रांनो। बघू शकता म्हशीची पोझिशन, साईज वगैरे। खाऊ दे, खाऊ दे चारा, खाऊ। पाठीमागून पूर्ण तिची कास पूर्ण वर पाठीमागे इथंपर्यंत येते। अजून म्हैस कच्ची मित्रांनो, पूर्ण ढिल्ली कास आहे। ज्यावेळेस म्हैस पूर्ण प्रसव कळायला येईल किंवा व्यायला होईल त्यावेळेस म्हशीची तयारी एकदम टॉपची होती मित्रांनो। अशा म्हशी किती पैसे दिले तरी भेटत नाही विक्रीसाठी किंवा काय नाहीये, त्याच्यामुळं चांगली किंमत जर आली तरच ते म्हैस विकणार आहेत मित्रांनो। म्हैस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता, मोबाईल नंबर सगळं सांगतो तुम्हाला। पण कमी बजेटवाल्यांनी, ज्यांना म्हशीमधलं जास्त नॉलेज नाहीये, त्यांनी फोन करू नका कृपा करून। जे खरंच जेन्युइन घेणारे गिराईक आहेत, तुमचा पण टाईम बर्बाद आणि त्यांचा पण टाईम बर्बाद करू नका। क्वालिटी ज्यांना समजते, ज्यांना म्हशीमधलं नॉलेज आहे, गुजरातला जाऊन सुद्धा जंगलामध्ये सुद्धा अशा म्हशी भेटत नाही मित्रांनो। ही आपण चाळून चाळून निवडून आणलेली म्हैस आहे। ही म्हैस विक्रीसाठी मित्रांनो, म्हशीचे मालक इथे उभा आहेत। ये समोर आहे जरा, इकडं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांग, मोबाईल नंबर सांग जरा। पोत्रे गाव आहे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर सांग तुझा। मोबाईल नंबर 93-21-45-11-15। व्हिडिओ मध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण पत्ता लाव मित्रांनो। किंमत काय ठेवली, किंमत किती? 1,75,000। 1,75,000, कमी जास्त होतील का? नाही होणार, फिक्स किंमत आहे 1,75,000 किंमत आहे मित्रांनो। जे दर्दी असतील, जे ज्यांना म्हैस कळत असेल, त्यांनी सिद्ध डोकं चालवा। छोट्या काळजा ज्यावेळेला डोकं चालवू नका। ज्याचं सिंहाचं काळेज आहे, मोठं काळेज आहे, त्यांचंच काम आहे। हे छोटा हत्ती आहे, हत्तीचा पच्चा आहे मित्रांनो, पूर्ण हत्ती सारखीच म्हैस आहे। त्याच्यामुळं तुम्हाला ज्यांना हे किमतीचं परवडत असेल, शक्य असेल, त्यांनी ब्रिडिंगच्या लायक मित्रांनो, जे जाफराबादीमध्ये शौकीन आहेत, जाफराबादीची आवड आहे, त्यांचंच काम आहे। शिंगांची साईज वगैरे सुद्धा अतिशय चांदरी आहे। जाफराबादी म्हशीची बरीच मागणी असते मित्रांनो आपल्याला। फॅट पण एकदम चांगल्या क्वालिटीची असते या मशीनला, आणि दूध पण चांगलं आहे। ज्या शेतकरी बंधूंच्या दूध फॅटवर जातं ना, त्यांच्यासाठी इकडं फिरव एकदा, ज्यांचं दूध फॅटवर जातं त्यांच्यासाठी अतिशय गोल्डन म्हशी असतात मित्रांनो। बरेच मला फोन येतात मित्रांनो, सोलापूर, ह्या करमाळा, ह्या पट्ट्यातून सुद्धा भरपूर फोन येतात मित्रांनो। त्यांच्यासाठी बरेच फोन आले, जवळच्या पट्ट्यात आमच्या म्हैस भेटेल का, जवळच्या पट्ट्यात असेल का? तर ही म्हैस आहे मित्रांनो, एकदम सॉफ्ट चमडीची आहे, आणि सिंग वगैरे सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत। कासाची साईज बघू शकता सड। अशी म्हैस जर 3 महिन्याची जरी भाकड घ्यायची असेल मोठ्या साईजची दूधची, तरी त्यांना माहिती आहे किती रुपये लागतात। त्याच्यामुळं हे किंमत कशी आहे, काय वाटले, जे जाणकार आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा मित्रांनो। म्हशीची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली, म्हशीची किंमत कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगत चला मित्रांनो। हे बघू शकता एकदम रेशम चमडी आहे। चालो जरा, चालो, पुट्ट्याची साईज वगैरे बघू शकता, म्हशीची तयारी कशी ते पण सांगा मित्रांनो मला। बऱ्याच शेतकरी बंधूंचे जाफरासाठी फोन येतात। थांबव जरा, उभा कर फक्त। बऱ्याच शेतकरी बंधूंचे जाफरासाठी फोन येतात मित्रांनो।
ही म्हैस रेफर करा मित्रांनो, तुम्हाला ब्रीडिंग साठी पण खूप कामाची आहे आणि दूध पण चांगले देणार आहे। अशी म्हशी आशिया म्हशी जाफराबादी मध्ये एक्सलंट सुपर फाइव स्टार म्हटलं तरी जमन मित्रांनो, टॉप क्वालिटीची फिरो। आणि हँडल करायला पण एकदम सोपी म्हैस आहे मित्रांनो, कुठे हालचाल नाही, वळणं नाही, मारणं नाही, मोठी साईज आहे, लांबी वगैरे अतिशय भरपूर आहे म्हशीची। तुम्हाला जर म्हैस खरेदी करायची असेल तर समोर या, बघा गाव कोथरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी म्हैस आहे, समोर येऊनच बघून खरेदी करा मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाहीये। एक साधारणतः 5-6 दिवस म्हशीला टाइम आहे, अजून वेळेला 10 महिने पूर्ण झालेले आहेत, वर्षे 5 दिवस घेईल, 4 घेईल, 6 घेईल, 8 घेईल, ते कमी जास्त होऊ शकतं थोडंफार। त्या दरम्यान तुम्ही येऊन चेक करू शकता म्हशीला, बघू शकता सोडून वगैरे किंवा बाकी काही, एकंदरीत मला जेवढं दाखवता येते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। बाकी एकंदरीत फॉल्ट म्हणाल तर म्हशीत काही फॉल्ट नाहीये, 2 व्यात पिळलेले, 3 व्यात आहे, 22 लिटर, 23, 22, 20 प्लस म्हणजे 20 22 कमी जास्त होत राहतं तेवढी पिळलेली आपल्या फार्म मध्ये। आता ह्या व्यातला पण चांगली दूध देईल, 3 व्यात आहे, म्हशीच्या ग्रोथवर तुम्हाला लक्ष देत असेल। ह्या साईडनी पण बघा मिल फेन वगैरे इम्प्रूव्हमेंट आहे, खालची सिस्टम पण अतिशय सुंदर आहे म्हशीची। ते फोटो वगैरे सुद्धा जोडवलं तुम्हाला, अजून फुल पॉवरला म्हैस नाहीये, एकदम कास दिली आहे, ज्या वेळेस कासाची साईज एक्सलंट क्वालिटीची होईल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल म्हैस वेळाला, त्यावेळेस कास सुद्धा चांगली होते। फॅट चेक केलेली का तू, फॅट किती फॅट बसले? 11 फॅट लागत होते मालकाच्या म्हणण्यानुसार, 11 फॅट लागत होती, पण 10 धरून चला, 10 कम्प्लीट फॅट लागल मित्रांनो, त्यांचं पण दूध डेअरीलाच होतं इथे, 10 फॅट 100% लागल म्हशीला। पण शक्यतो काय, बोली कुठल्याही गोष्टीची भेटत नसते मित्र, हा कच्चा धंदा आहे, पुढे जाऊन काय होईल काय नाही लगेच बोलीवर येतात, ज्यांना खरेदी करायची ना ते बोलीवर येतात, बोलीचा कुठलाही प्रश्न नाही। तर मित्रांनो 4 टाइम दूध काढा, चेक करा आणि मग एकदा गाडीत भरली विषय खालास, पुढची बोली वगैरे काही भेटत नसते मित्रांनो। जनावर आहे, याला काही होऊ शकतं, जास्त देऊ शकतं, कमी देऊ शकतं, तुमचं जे आकलन आहे म्हशीचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावर तुम्ही जनावर खरेदी करा। हा वेळेली जर म्हैस असेल 15-20 दिवसाची, ज्यावेळेस दुधाची क्षमता चालू असेल त्यावेळेस दूध मोजून देऊ शकतो, पण आजच्या पोझिशनला दूध मोजता येत नसतं, बरेच आडगे असतात जनावर खरेदी करणारे, आडगे फोन करतात दूध मोजून देणार का, मोजून दिलं जातं पण म्हैस ज्यावेळेस फुल दुधावर येईल त्यावेळेस मोजून दिलं जाईल, तोपर्यंत जर नाहीच विकली आणि म्हैस जर राहिलीच तर 100% दूध मोजून दिलं जाईल खात्रीशीर। पण आज तसं काही करता येणार नाहीये, आणि आपल्या गावाकडे तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती, वेळेच्या आधी जनावर विकले जातात त्याच्यामुळं वेळेच्या आधीच कुठं दुधाची बोली नसते। हा मागचा रेफरन्स आपण देऊ शकतो मित्रांनो, आपला पहिला चॅनल होता जयमल्ला डेअरी फार्म, त्या चॅनलवर हे जे 3-4 मिल्किंग व्हिडिओ होतो, पण दुर्दैवाने तो चॅनल गेलेला आहे, त्याच्यामुळे हिच्या मिल्किंग व्हिडिओची लिंक सुद्धा आपण व्हिडिओमध्ये जोडली असती, पण सध्या तो चॅनल आपला डिलीट झालेला आहे मित्रांनो, काय कारण असतो त्याच्यामुळं तसे ती जोडता येणार नाहीये आणि नाहीच आपल्याकडे उपलब्ध। पण एक म्हशीचं आकलन करून तुम्ही समजू शकता मित्रांनो की म्हशीची काय क्वालिटी आहे ती। जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात, तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।